सूर्यदत्त एजुकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस, सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी हेल्थ केअर अँड रिसर्च यांच्यातर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रावरील परिणाम या विषयावर राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून ही परिषद 16 सप्टेंबर रोजी पुण्यात होत आहे. याविषयी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया आणि इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन्स, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स अँड सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी आणि हेल्थ केअर रिसर्च यांच्यातर्फे आणि भोंडवे सरांच्या मार्गदर्शनाखाली उद्या आपण एक सेमिनार किंवा नॅशनल कॉन्क्लेव ऑन आर्टिफिशियल यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डिजिटल टेक्नॉलॉजी इन द फील्ड ऑफ मेडिकल सायन्स याच्यावर आपण एक पॅनल डिस्कशन एक नॅशनल कॉन्क्लेव अरेंज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये यंग डॉक्टर्स आणि सिनियर डॉक्टर्स यांचा एक विशिष्ट पद्धतीने एक परिसंवाद होणार आहे आणि नॉलेज शेअरिंग नॉलेज गेनिंग अँड एनरिचिंग असोसिएशन ऑफ द यंग डॉक्टर्स बडिंग डॉक्टर्स म्हणूया शिकणारे डॉक्टर्स म्हणूया ॲज अ पार्ट ऑफ कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन फॉर द बेटरमेंट ऑफ देअर सर्व्हिसेस टुवर्ड द ह्युमॅनिटी आणि पेशंट्सला मदत व्हावी म्हणून अशा पद्धतीने आपण एक नेटवर्किंग फोरम तयार करतो आहे. परिसंवाद होईल, इंटरॅक्शन होईल आणि त्याच्यामधून प्रत्येक नवीन डॉक्टर्सला एक काहीतरी एक रोल मॉडेल म्हणून किंवा एक ॲडवायझर म्हणून किंवा मेंटर म्हणून एक सिनियर डॉक्टर्सचं त्या त्या फील्डशी रिलेटेड आम्हाला एक संवाद घडून आणायचा आहे जेणेकरून पेशंट्सला याच्यातून जास्तीत जास्त फायदा मिळावा. टेक्नॉलॉजीविषयी जी काही भीती आहे लोकांच्या मनात ती जावी आणि बरेचसे नवीन डॉक्टर्स किंवा पेशंट्स देखील गुगलच्या माध्यमातून किंवा अशी जी काही औषधं प्रिस्क्राईब करतात त्याला कुठेतरी ते काय योग्य आहे काय अयोग्य आहे याचं एक मार्गदर्शन मिळावं. हे होत असताना आमच्या संस्थेचे 200 विद्यार्थी असणार आहेत. याच वेळेस आम्ही काही 40 डॉक्टर्सचा वेगळ्या क्षेत्रातील म्हणजे न्युरोलॉजिस्ट असतील, युरोलॉजिस्ट असतील, कार्डिक सर्जन्स असतील किंवा फिजिओथेरपिस्ट असतील अशा 40 वेगळ्या प्रकारच्या डिसिप्लिनमधल्या स्पेशलाइज्ड डॉक्टर्सनं त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन आपण त्यांना डॉक्टर के एच संचेती ॲज अ चीफ गेस्ट आणि डॉक्टर संप्रसाद विनोद आणि गंगवालजी यांच्या हस्ते आपण त्यांना सूर्यदत्ता धन्वंतरी नॅशनल अवॉर्ड 2023 हा आपण त्यांना पुरस्कार देणार आहोत आणि जे चीफ गेस्ट आणि गेस्ट ऑफ ऑनर आहेत त्यांना विशेष सन्मान देऊन या कार्यक्रमाची सांगता होणार आहेत फॉलोड बाय डिनर. ह्याच्याकरता आम्ही यंग डॉक्टर्सना इन्व्हाईट केलेलं आहे, त्या त्या क्षेत्रातील डॉक्टर्सना इन्व्हाईट केलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून मी आपल्याला सर्वांना अपील करू इच्छितो की जे आज विद्यार्थी MD MS करत असतील त्या त्या क्षेत्रामध्ये किंवा जे रिसेंटली पासआउट झालेले आहेत 2-3 वर्ष कुठेतरी प्रॅक्टिस करतात किंवा स्वतःचं क्लिनिक आहे त्यांनी ह्या परिसंवादाकरता जरूर यावं. सर्व पार्टिसिपंट्सना सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन इन दिस नॅशनल कॉन्क्लेव ऑफ यूज ऑफ AI अँड डिजिटल टेक्नॉलॉजी इन द फील्ड ऑफ मेडिकल सायन्स याचं एक प्रमाणपत्र सर्टिफिकेट दिलं जाणार आहे आणि कार्यक्रमाच्या नंतर आपण सर्वांना डिनर करून हा कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तर आपण कार्यक्रम हा सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या बावधान कॅम्पसमध्ये बन्सीरत्न ऑडिटोरियममध्ये होणार आहे. 4 ते 5 ह्याच्यामध्ये IT आणि नेटवर्किंग आहे. 5 ते 5:30 टू बी सीटेड काही शॉर्ट फिल्म दाखवले जाणार आहेत आणि नंतर 5:30 ते 6:30 पहिलं पॅनल डिस्कशन होणार आहे. नंतर इंटरॅक्शन होणार आहे, क्वेश्चन आन्सर सेशन्स होणार आहेत आणि नंतर अवॉर्ड फंक्शन होणार आहेत आणि अवॉर्ड फंक्शननंतर डिनर होणार आहे आणि हे सर्व सूर्यदत्ताच्या बावधान कॅम्पसमध्ये होणार आहे. शतकाच्या सुरुवातीपासून म्हणजे गेल्या 20-22 वर्षामध्ये वैद्यकीय क्षेत्र हे अतिशय वेगाने प्रगत होत चाललेलं आहे. अनेक प्रकारच्या स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी, सब स्पेशालिटी ह्या तयार झालेल्या आहेत. ह्या सर्व प्रगतीचा आपल्याबरोबर सामावून घेऊन त्याचा लोकांना किंवा जनतेला त्याचा फायदा करून देण्यासाठी अनेक असंख्य डॉक्टर्स हे निरलसपणे गेले कित्येक वर्ष काम करत आहेत. या डॉक्टरांचा उचित सन्मान व्हावा, आत्तापर्यंत त्यांच्याकडं फारसं लक्ष दिलं गेलं नसेल, अशा डॉक्टरांना थोडं त्यांच्या कामासाठी त्यांचा सन्मान करावा अशासाठी वेगवेगळ्या 35 ते 40 स्पेशालिटीमधल्या डॉक्टरांचं सिलेक्शन करून त्यांचा गौरव या कार्यक्रमामध्ये केला जाणार आहे. त्याचबरोबर आत्ताचं जे आधुनिक चर्चा चालू आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये
आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काही प्रश्न निर्माण होणार आहेत का, लोकांसाठी डॉक्टर दूर जाणार आहेत आणि फक्त यंत्रच कामं करणार आहेत का, यासाठी याही विषयावरचा एक परिसंवाद याच्यामध्ये ठेवलेला आहे. हे सर्व जे नवीन नवीन आहे त्याच्यामधलं चांगलं घ्यायचं आणि त्याच्यामधले जे काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल चर्चा करायची हा सर्व कार्यक्रमाचा उद्देश आहे.